मी फक्त कॉलेजमध्ये एका मुलीला म्हटलं होतं की काय नाही रोज द्यायला गेलो हॅपी रोज डे, ती बोली नको माझ्याकडे आहे. म्हणजे हिंमत करून की ऍटलीस्ट रोज द्यायला तर रोज दे हॅपी रोज डे, नको माझ्याकडे आहे, मला चांगले डायलॉग वाटत होता. रिअलिस्टिक आयुष्य काय होऊ शकत. भरत जाधव सर आहे. भरत जाधव सर म्हणजे डायरेक्ट इथेच आहेत, तिथेच ठेवा. हा म्हणजे भरत जाधव सर इथेच आहेत, बाकी हे तर म्हणजे लय आहे. हा सोनाली कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी. अरे यार डिस्कशन मध्ये ऐकायचीच नाही. वर्कशॉप घ्यायचे ना दादा तमाशा लाईव्ह साठी, काय काय गोष्टी काय तिला काय सांगायला नाही, तू माझं माझे 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 करायची. हे तर सोनाली कुलकर्णीच आहे खरं म्हणजे ना. हे ना तू आमच्या तमाशा लाईव्ह चं घ्यायला पाहिजे होतं, सगळे सोनाली कुलकर्णी गेले असते. पापणीच्या खोबणीला टाचणी लागून गेली, एक वेता दावणीला कातूला टांगून गेली, फुटलेला आरसा तुटलेलं स्वप्न, सोनेरी महाल तुझा पण आतून रे भग्न, अंधाराच्या दऱ्या आलास न उधळत, अंधाराच्या दऱ्या आलास न उधळत, तरी का रे वाटते हा मेल्याहून मेल्या गत, मेल्याहून मेल्या गत, मेल्याहून मेल्या गत, मेल्याहून मेल्या गत. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. तमाशा लाईव्ह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि सिद्धू माझ्यासोबत आहे. कसा आहे? मी एकदम म्हणजे सध्या कसा आहे माहितीये का, वागाला 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 असंच आहे मी सध्या. पण तो आता थोडा त्याचं असं झालं की मी आज ढिंच्याक कपडे नाही घातले, तर खूप ढिंच्याकच नाही पण फॉर्म मला कुठेतरी सांगितलं फॉर्म चांगला दिसत असतो आज जरा. आज बोलो आपल्या मज्जाच्या सेटवर काहीतरी आपण छान फॉर्म नाही जाऊ बरं वाटत नाही. खूप मस्त. पण सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिले तुझ्या एका ग्लेअरला किंवा एखाद्या लुकला, काय कॉम्प्लिमेंट आली आहे तिकडून? जिम गॅरी सारखा कोण दिसत? हा ते माझं हेअरस्टाईल, एक तर केस आपले वाढलेत, त्यामुळे ना नयन ना काही ना काही काही ना काही करत असत. तर ते जे आपले सर होते ते बोलले हा तुझी हेअरस्टाईल कोणासारखी तरी आहे. बोलो कोणासारखी आहे? जिम गॅरी सारखी. तो आपला मित्र आहे आदित्य अमोदू, आपला मित्र आहे अमोदू. तो म्हणाला की नाही नाही ही त्याची स्टाईल आहे, ती त्याची स्टाईल आहे. पण ठीक आहे ना, चला आपल्यात बरेच बरेच रूप आहेत आपल्यात जी लोकांना दिसतंय, त्याचा आनंद आहे. खूप मस्त. बरं, एक छान गेम घेऊन आली आहे मी, त्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. बापरे. ओके, सो तू इंडस्ट्री मधल्या कलाकारांना ओळखण्यास किंवा पुरता बापरे आज काहीतरी वेगळा लाईव्ह आहे भाई. हा, सो तुला माहितीये की कोण कसा आहे किंवा कोण काय आहे, तर मी काही प्लग कार्ड्स आणलेत. ठीक आहे, हे आपले नेहमीच आहे. सो मी तुला दाखवणार एक एक, तो कलाकार कोण आहे आणि काय, एखादा किस्सा असेल तर तोही सांगायचा आहे. बरं, ठीक आहे यार. तू मला बातम्या जास्त रंगतायत यावेळेस तमाशाला. मैत्रीत नाही असं असतं. ओके, बडी कॉन्टेंट भी पाहिजे. और हा, बडी बडी बाते, बडी बडी बाते. एखादं उदाहरण दे ना म्हणजे मला कळेल. बडी बडी बाते म्हणजे मोठ्या मोठ्या बाता मराठी इंडस्ट्रीत. हा शेवटी दे, मला मिळेल तोपर्यंत काहीतरी मिळेल. सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी मिळतं. हा ओके, मिस्टर नॉटी. मिस्टर नॉट संतोष जुवेकर, मेरा भाई संतोष जुवेकर बहुत अच्छा आहे. तो साला आम्ही भेटलो की आम्ही जाम टाइमपास गोष्टी करत असतो, मस्त आहे झाला. पण मिस्टर नॉटी माय फ्रेंड एस जे संतोष जुवेकर. ओके, आला मोठा शहाणा. आला मोठा शहाणा कोण असेल? आला मोठा शहाणा किंवा असं लाडात आपण बोलतो ना मस्करीत. आला मोठा शहाणा नाही, पण माझा एक मित्र आहे ज्याचं नाव वैभव तत्ववादी आहे, त्याला म्हणतो आला मोठा वैभव, आला मोठा तत्ववादी. असं असं त्याला पंकज, आला मोठा तत्ववादी असं त्याला पंकज सुद्धा बोलतो. आला मोठा शहाणा हे नाटक होतं माझ्या मित्राचं आशिष पवारचं, तर आशिष पवार आला मोठा शहाणा नाटक घेऊन. हा असं बोलू शकतो. ओके, काळजाचा तुकडा. माझ्या माझ्या भरत जाधव सर. भरत जाधव सर म्हणजे डायरेक्ट इथेच आहेत, तिथेच ठेवा. हा म्हणजे भरत जाधव सर इथेच आहेत, बाकी हे तर म्हणजे लय आहे. हा ओके, हे मस्त आहे, खूप आवडलं मला. ओके, नया आहे वह. नया आहे वह. नया वह अमय वाघ मेरा डार्लिंग. नया है तू, नया नाही आहे लेकिन तू छान आहे. तू नया आहे वह मेरा डार्लिंग अमय वाघ पण आपला मित्र आहे. ओके, गरीब गाय. गरीब गाय स्मिता गोंदकर बिचारी माझी मैत्री. गरीब गाय ग बिचारी, तिला काय हा हा अशी असते. गरीब गाय स्मिता गोंदकर. ओके, आता मला हे जरा उत्तर वेगळं हवंय. अप्सरा. कोण असेल बरं? म्हणून म्हटलं मला वेगळं उत्तर. अप्सरा कोण? अप्सरा तुला कोण अपेक्षित आहे?
ती सांग म्हणजे मी तसं बोलतो मराठी इंडस्ट्रीतले अप्सरा दुसरा किस्सा असा तर सिद्धूने इथे लावला असता एक नाही नाही मराठी इंडस्ट्रीतले अप्सरा यार अप्सरा तर आता सोनाली कुलकर्णीच आहे यार तू दुसरी कुठली मुलगी येते तर ती एक ती कारण मी सगळीकडे सगळ्या मला सोनाली कुलकर्णीचंच नाव घेतात म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं ते पण अप्सरा हा टॅगच तिचा आता लागला ना त्यावेळी दुसरं काहीतरी आणलं असं काही केलं असं सोनाली कुलकर्णी आता तोडशील तोडलं मी मग तुझ्या मनातले तुझ्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार मी तू बोलली तोडी तोडलं टोटल पॅकेज टोटल पाहिजे संजय जाधव दादा टोटल पॅकेज भाई म्हणजे त्यांनी म्हणजे मला म्हणजे ऍक्टरसाठी एक असतं ना एक मुवमेंट असतात त्यांनी एरेरे पैशामध्ये मला एक मुवमेंट दिली होती जी फक्त फिल्ममध्येच माझ्या आयुष्यात घडली की मी माझ्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतो ज्यात भर रस्त्यात करतो ट्रॅफिक जॅम होऊन करतो आणि ट्रकवर बसून तिला प्रपोज करतो इच्छा पूर्ण भाई म्हणजे मी फक्त कॉलेजमध्ये एका मुलीला म्हटलं होतं की काय नाही रोज द्यायला गेलो हॅपी रोज डे ती बोली नको माझ्याकडे आहे म्हणजे हिंमत करून की ऍटलीस्ट रोज द्यायला रोज दे हॅपी रोज डे नको माझ्याकडे आहे मला चांगले डायलॉग आठवतात रिअलिस्टिक आहे पण टोटल पॅकेज संजय जाधव कारण खरंच पॅकेज म्हणजे तमाशालाही हा सिनेमाही पॅकेजच केला त्यांनी अख्खा पॅकेज केला तो टोटल पॅकेज इज द संजय जाधव दादा ते पण तुटशील ओके लेट करंट लेट करंट लेट जोकच कळत नाही किंवा सगळंच गोष्टी एकंदरीतच उशिरा कळत नाही ना इथे मी सोनाली कुलकर्णीच नाव घेईन लय लेट करंट आहे इथे अप्सरा घेऊ नको लेट करंट तिला थोडं लेट कळतं तिला ओके लेट लतीफ सेटवर आमच्या तमाशाला विचार नाही यार कोणीच नव्हतं यार तू पण नाही यार आम्ही सगळे मी कसं अच्छा तुला माझंच नाव पाहिजे नाही लेट लतीफ कोणीच नव्हतं रे निदान ह्या सेटवर तरी नव्हतो कधी कधी ऑन टाइम म्हणशील तर सगळेच म्हणजे सगळेच ऑन टाइम आहेत म्हणजे भरसर बिरसर तू टाइम दे भरसरांबरोबर एवढं पिक्चर करतो मी 9 रेडी तर ते 8:30 लावून पाऊनला रेडी व्हायचे लेट लतीफ तमाशा लाईव्हच्या सेटवर मला नाही वाटत असं कोण असतील पण तरी तुला जर नाव पाहिजे तर मी माझं घेतो चल लेट लतीफ मला एवढी भीती वाटते आजच्या दिवसात तुटतील सगळे आणि पहिला मीच आहे माझाच खरं सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी अरे यार डिस्कशन मध्ये ऐकायचीच नाही वर्कशॉप घ्यायचे ना दादा तमाशा लाईव्ह साठी काय काय गोष्टी काय तिला काय सांगायला नाही तू आता माझे करायची हे तर सोनाली कुलकर्णीच आहे खरं म्हणजे ना हे ना तू आमच्या तमाशा लाईव्हचं घ्यायला पाहिजे होतं सगळे सोनाली कुलकर्णी दिले असते ओके कोणाचं काय तर कोणाचं काय कोणाचं काय तर कोणाचं काय असे खूप जण आहेत आपल्या इंडस्ट्रीत म्हणजे कोणाचं काय तू कोणाचं काय तू कोणाचं काय तमाशा लाईव्ह मधल्या लोकांचं सांगू कारण बाई कोणाचं काय कोणाचं काय इंडस्ट्रीमध्ये नाही आपण हे एक नागेश भोसले सरांचं मी घेतो तमाशा लाईव्हच्या इंग्रजी काय होतं ना आमचं वर्कशॉप चालू होतं तेव्हा एक डिस्कशन सुरू होतं आणि संजय जाधवांना त्यांच्याकडे पेशन्स का मला ते ऐकत ते त्यांना तिकडे सोनाली आणि संजय जाधवचं काहीतरी चालू होतं म्हणजे डिस्कशन कॅरेक्टरवर तर ना मध्येच नागेश भोसले सर बोलले मामू इसकी समस्या क्या है आणि त्यांनी एक वेगळा विषय सुरू केला जो आम्ही सगळ्यांनी रिसीव्ह केला छान आता नागेश भोसले डार्लिंग आहेत ते मस्त माणूस आहेत ते आणि त्यांना पण चांगलं सांगायचं होतं पण ना तेव्हा तो डिस्कशन नव्हतं पण ना ते सुरू झाले की मामू इसकी समस्या क्या है इसको ये हो आणि आम्ही खूप हसलो होतो तर त्या डिस्कशन सिच्युएशनमध्ये नागेश भोसले सरांचं कोणाचं काय तर कोणाचं काय झालं होतं ओके सतत शॉपिंग असं तू कोणाला ओळखतोस का इंडस्ट्री सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव म्हणजे जिथे जिथे जाईन तिथे म्हणजे मला काही ना काही आवडतच आजकाल शर्ट आवडतो शूज आवडतात कॅप आवडते गॉगल कुठेतरी गेलो तर काही ना काही घ्यावं तसं सध्या तरी माझ्या झोन मध्ये माझ्या आयुष्यात सध्या सतत शॉपिंग चालू आहे म्हणजे दुबईला जाऊन आलो मिले शूज उचलले शूज टी शर्ट कॅप वगैरे उचलून आणलो आताही परवा कुठेतरी गेलो तर मला अरे ते मस्त आवडले शूज उचलले मी म्हणजे माझ्याकडे एक वेगळं शूजचा मॉल होऊ शकतो एवढं त्यामुळे सतत शॉपिंग सध्या तरी सिद्धार्थ जाधव ओके आता हीच ती वेळ बडी बडी बाते बडी बडी बाते कोण बडी बडी बाते
बडे बडे माते कोण आहे आपले, तुला कोण वाटतं कोण असेल? मी कशाला सांगू? हा म्हणजे कोणतरी आहे नाही आठवत मला बडी बडी पाते एवढं कोण बोलत बडी बडी पाते ऍक्च्युली कोण नाही ग, म्हणजे खरंच नाही कोणी, म्हणजे मला ऑफ कॅमेरा सांगशील? निगेटिव्ह नाही, ऑफ कॅमेरा पण नाही, पण निगेटिव्ह असं नाही, बडी बडी म्हणजे असं चांगल्या चांगल्या गोष्टी पण मोठ्या मोठ्या करू शकतो ना आपण, म्हणजे बडी बडी अक्षय वजापूरकर खूप चांगला माणूस आहे, बडी बडी बात आहे म्हणजे चांगल्या अर्थाने की ह्या सिनेमा मोठा आहे, तो सिनेमा मोठा आहे आणि ते करतायत अशी, ह्या पॉझिटिव्ह वेवने पण, पॉझिटिव्ह वेने पण हे जाऊ शकतो जर करायचं, कारण काहीतरी मोठं स्वप्न बघतोय. मराठीचा पहिला, जगातला पहिला मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म त्याने आणला, ही बडी बडी बात आहे, बडी बात आहे म्हणूया. माधुरी दीक्षित मॅमचं ब्रँड अम्बॅसिडर असणं प्लॅन मराठी ही बडी बात आहे. त्यानंतर सुरुवातीला जे वेबसिरीज आल्या त्यानंतर अनुराधासारखी वेबसिरीज प्रमोशनली भाई, म्हणजे पहिली मराठी वेबसिरीज जी अख्ख्या महाराष्ट्रावर होर्डिंग दिसते, बडी बात आहे. चंद्रमुखीचं प्रमोशन केलं, सगळं केलं, फ्लाईटवर एका फ्लाईटवर चंद्रमुखीचा पोस्टर येणं बडी बात आहे. रान बाजार सारखं अशी सिरीज करणं जी पॉलिटिकली वेगळ्या पद्धतीने बडी बात आहे. आणि आता एक तमाशा लाईव्ह सारखा असा सिनेमा जो म्युझिकली आहे, जो म्युझिकल आहे, प्रोसिनियम रियालिटी आणि मराठीतले असे छान छान सगळे कलाकार एकत्र येणं, एवढा मोठा सिनेमा केलं, मोठी गोष्ट करणं, तर मला वाटतं प्लॅनेट मराठी आणि अक्षय बदोबर बडी बात आहे. बडी बडी बात मला वाटतं, पण बडी बात आहे असं आपण हे करू शकतो, किंवा मेरे बडी की बडी बात आहे असं होऊ शकतो, हीज माय बडी आणि ती बडी बात आहे. पण हे मी पॉझिटिव्हने सांगतो, निगेटिव्हने मला असं वाटत नाही की म्हणजे तुझा असा तुझ्या बडाय मारणार असं बडी वाटत. मला माझं मी उत्तर देतोय की खरंच मोठ्या मोठ्या गोष्टी होतात यार, मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत. आणि तमाशा लाईव्ह पण प्लॅनेट मराठी असोसिएट आहे ना, म्हणून ती खूप जास्त आणखीन लोकांपर्यंत रीच होते. आणि अशा फिल्मला, ह्या पॅटर्नच्या फिल्मला, म्युझिकल किंवा एंटरटेनिंग फिल्म आहे पण तरी त्यात काहीतरी आहे, हे ह्यासाठी बॅकिंग लागतं आणि ते प्लॅनेट मराठी अक्षय करतो, हे चांगली गोष्ट. खूप मस्त, खूप छान गेम खेळला, सगळ्याचीच उत्तरं नाही दिलेत त्यासाठी तुझं गिफ्ट कॅन्सल आहे. मी तुझं कौतुक करतो की तू मलाच असं कोंदड्यात पकडण्यासाठी असं गेम केलं, पण ठीक आहे ठीक आहे, पण मला गिफ्ट पाहिजे मला असं कसं? असं नाही, सगळे दिले असं तर गिफ्ट, पण सगळी उत्तरं दिली का बाई मी? एक तर काळजाचा तुकडा इथे ठेवला, बरंच राहिलं मी. बरं, स्वतःच्याच मुलीच्या वाढदिवशी स्वतःच गायलेलं एखादं पहिल्यांदाच सिद्धूने एक रॅप गायलं आणि ते प्रेक्षकांसमोर येते, किती भारी फिलिंग होत. खूप भारी फिलिंग होतं, कारण स्वराचं कसं माहिती, स्वरा 25 जून 2011 माझ्या आयुष्यात आली. मी एक शो करत होतो कॉमेडी सर्कस सोनी टीवर हिंदीवर, आणि त्या लोकांनी मला सांगितलेलं की तुम्हाला घ्यायचं आहे. तेव्हा मी त्यांना बोललो, तू फक्त थांबा, माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिची डिलिवरी आहे, डिलिवरी झाली दुसऱ्या दिवशी मी कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. सो स्वरा झाली आणि मी कॉमेडी सर्कसचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. सो स्वरा माझ्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीची माझ्या आयुष्यातली पॉझिटिव्हिटी आहे. 25 जूनला जेव्हा माझं पोस्टर लॉन्च झालं ह्या कॅरेक्टरचं, आणि हे गाणं मी गायलं होतं, मला माहीत होतं येणार आहे, पण ते तिच्या वाढदिवशी येणं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी खूप स्पेशल फिलिंग होती. तिचा म्हणजे जूनच स्पेशल आहे यार, पप्पांचा वाढदिवस 1 तारखेला आहे, इरा 6 जूनला आहे, स्वरा 25 जूनला आहे, जून म्हणजे आपलं त्यात सिनेमा पण येतोय, तर मी खूप स्पेशल होतं. आणि मी माझी पोस्टही टाकली होती की माझ्या आयुष्यात ना खूप अशा गोष्टी आहेत, म्हणजे ते तो आहे ना तो हिरो असतो बघ, तो पाव घेतो आणि तो पळतो, म्हणजे पाव चोरतो आणि पळतो, मग त्याच्या पायावर कॅमेरा जातो आणि कट्ट तो मोठा होतो. ही अशी जी स्टोरी आहे ना फिल्म माझ्या आयुष्यात खूप मुवमेंट आहेत, की मी कधीच मला वाटलं होतं की माझ्या मुलीच्या वाढदिवशी माझं गाणं लॉन्च होईल यार, बाप म्हणून मला खूप त्यादिवशी खूप मस्त वाटत होतं, आणि गाणंही खूप छान आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे ते मुवमेंट मला सिनेमामुळे होते. या मी कलाकार आहे म्हणून या मुवमेंट मिळतात आणि मी ते जपतोय, आणि तू लक्षात ठेवतेस, व्हेरी गुड, क्या बात आहे, खूप मस्त. पण आता ते रॅप एकदा ऐक भाई. पापणीच्या खोबणीला टाचणी लागून गेली, एक वेता दावणीला कातूला टांगून गेली, फुटलेला आरसा तुटलेलं स्वप्न, सोनेरी महाल तुझा पण आतून रे भग्न, अंधाराच्या दऱ्या आलासन उधळत, अंधाराच्या दऱ्या आलासन उधळत, तरी का रे वाटते हा, मेल्याहून मेल्यागत, मेल्याहून मेल्यागत, मेल्याहून मेल्यागत, मेल्या हुना
मिलेगा. किती छान, खूप मस्त. त्याला एक बेस लागला, तो रॅप गाताना लगेच बेस लागतो. पण मला गंमत वाटते त्या पंकज पडघन आणि तुला ज्या पहिल्यांदा सांगितलं सिद्धू रॅप करायचं, भीती वाटलेली. भाई सिद्धार्थ जाधव काय पागल आहे, मी तर एक्साइटेड होतो. एक तर ह्या सिनेमाची प्रोसेस एवढी मस्त होती ना, आम्हाला माहिती होतं याच्यात खूप गाणी आहेत, ही एक गोष्ट आहे. अगं यातलं ना कायदा तुकडा, माझ्या कायदा तुकडा, माझ्या कायदा तुकडा बरं सर आपल्या इथे राहणार. खूप माहिती होतं की खूप गाणी आहेत, वेगळ्या पॅटर्नची गाणी आहेत, वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत, इथे हे होणार इथे होणार आहे. आणि मग तो एक थॉट निघाला, गाऊन बघूया का, तर ना गाऊन बघून रॅपच ना, सूर सूर आपले हालत, आपण थोडी सुरात गाणार, पण बघू ना गाऊ. आणि ते वर्क झालं, ते वर्क झालं, तर मग हॅशटॅग आपला सिद्धू मध्ये आपण जरा पुढे पण गाणी गाऊ की. माझं ठरलंय पंकज आणि अक्षय तिजी बरोबर एखादं रॅप लिहायचं, आपण गायचं. पण आत्मविश्वास अगदीच अगदीच खूप मस्त. आणि खरंच खूप छान चाललंय प्रमोशन सिद्धू, तुझा ग्राफ जो ग्रो होतोय तो खरंच खूप छान होतोय. सगळंच करतोय तू, अँकर पण सगळंच चालू आहे आयुष्यात, चाललंय बरं चाललंय. सिंगर पण होणार आहेस. माझ्या आयुष्यात एक तत्व, एन्जॉय द मोमेंट. एक्झॅक्टली, जस्ट एन्जॉय, जे होईल ते होईल, छान आहे. खूप मस्त, थँक्यू सो मच. तमाशा लाईव्ह हिट जाणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करूयात. येस, आणि मी लवकरच एक एपिसोड अंकिताबरोबर करणार आहे, माझ्या घराची गोष्ट. नक्की बघा, नक्की बघा, बघतच राहा, बघतच राहा. थँक्यू मज्जा बॉय, थँक्यू मज्जा गर्ल. हा मज्जावाला इंटरव्ह्यू कसा वाटतो आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरोबर ना, कमेंट ना, काय तुकडा मज्जा.